नमस्कार शेतकरी बांधवांनो, सातबारा व आठवण हे आपल्या व्यावहारिक जीवनातील अविभाज्य घटक आहेत आणि आठवण आणि सातबारा असल्याशिवाय आपली बरीचशी कामं पूर्ण होत नाहीत. परंतु सातबारा आणि आठवण काढायचं असेल तर आपल्याला तलाठी ऑफिसच्या चक्रा माराव्या लागतात आणि तलाठी असतील तर आपली कामं पटकन होतात, पण कधी नसतील तर आपल्याला वेट करावा लागतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिजिटल सहीचा सातबारा व आठव घर बसल्या 5 मिनिटात कसा काढायचा. यानंतरच्या व्हिडिओत घर बसल्या फेरफार कसा काढायचा याविषयीची माहिती घेऊन येणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण आम्ही या चॅनलवरती कृषी विषयक नवनवीन माहिती घेऊन येत असतो. कम्प्युटरमध्ये क्रोममध्ये गेला किंवा मोझिलामध्ये गेला तर ॲड्रेस बारमध्ये तुम्हाला इथं लिंक टाकायची आहे bhulekh.mahabhumi.gov.in. तर ही लिंक तुम्ही टाकू शकता किंवा आमच्या डिस्क्रिप्शनमध्येही आम्ही ती लिंक दिलेली आहे, तिथं जाऊनही तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता. तर ती लिंक टाकल्यानंतर तुम्ही एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल. आता या पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला द डिजिटली साइंड 712 असं दिसेल उजव्या साईडला, तिथं जायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज आहे ते ओपन होईल. तर ते पेज तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. आता हा जो व्हिडिओ आहे तो आपण 3 भागांमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जो पहिला भाग आहे तो आहे खाते उघडणे, म्हणजेच अकाउंट ओपन कसं करायचं याविषयीची माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. जसं तुम्ही तुमचं फेसबुकचं अकाउंट ओपन करता किंवा जीमेल ओपन करता, त्याच पद्धतीने तुम्हाला 712 काढण्यासाठीही अकाउंट ओपन करायचं आहे. तर ते अकाउंट कसं ओपन करायचं हे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आता अकाउंट रिचार्ज कसं करायचं तेही पाहणार आहोत. तुम्हाला 712 काढण्यासाठी प्रत्येक 712 15 रुपये चार्ज लागतो, त्यामुळे तुम्हाला अकाउंट रिचार्ज करावं लागेल. तर हे अकाउंट रिचार्ज कसं करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे 712 आणि 8 कसा काढायचा हे आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. तर सुरुवातीला आपण पहिला भाग बघणार आहोत, म्हणजेच अकाउंट कसं ओपन करायचं. तर त्यासाठी मला ह्या साईटवरती डाव्या साईडला न्यू यूजर रजिस्ट्रेशन असं दिसेल, तर तिथं जाऊन तुम्ही क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म दिसेल. तर हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. तर सुरुवातीला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन जे आहे ती भरायची आहे. त्याच्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर व इतर काही गोष्टी आहेत तर त्या भरायच्या आहेत. त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो आहे तो इथं भरायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या सोप्या आहेत, तुम्ही त्या भरू शकता, म्हणून मी काही डिटेल्स इथं सांगत नाही, कारण खूप मोठा व्हिडिओ मग होईल. त्यानंतर तुम्हाला लॉग इन इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता इथं तुम्हाला लॉग इन ID जो आहे तो क्रिएट करावा लागेल. आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी कृषिज्ञान या नावाने लॉग इन ID तयार केलेला आहे. तुम्ही तुमचं नाव आणि सरनेम जोडून तुम्ही लॉग इन ID तयार करू शकता, किंवा तुम्हाला जे आवडेल त्या नावाने तुम्ही तुमचा लॉग इन ID करू शकता. तर तो केल्यानंतर तुम्हाला तो अवेलेबल आहे का ते पाहावं लागेल, कारण जो लॉग इन ID आहे तो एकाच नावाने उपलब्ध असतो. आता तुम्ही कृषिज्ञान या नावाने जर तुमचा लॉग इन ID करायचा प्रयत्न केला तर तो अवेलेबल होणार नाही. तुमचा जो आहे तो लॉग इन ID अवेलेबल आहे का तो चेक करायचा आहे. तो चेक झाल्यानंतर तुमचं अकाउंट इथं क्रिएट होईल. तुमचा पासवर्ड टाकून तुमचं ते अकाउंट सुरू होईल, लॉग इन होईल. तर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला पेजवरती पुढच्या जायचं आहे. तिथे तुम्हाला असं दिसेल, तिथं लॉग इन करण्यासाठी तुमचा जो लॉग इन ID आहे तो टाकायचा आहे. लॉग इन ID टाकल्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल तो तिथे टाकायचा आहे. त्यानंतर
जो कॅपचा दिसत आहे तुम्हाला चौकोनांमध्ये, तर तो कॅपचा तुम्ही तिथं टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर लॉग इन बटनावरती क्लिक करायचे. तर लॉग इन केलं की तुम्हाला नवीन पेज जे आहे ते असं दिसेल. आता इथं हा पहिला भाग तुमचा झालेला आहे की अकाउंट कसं ओपन करायचं. त्यानंतर जो दुसरा भाग आहे की अकाउंट रिचार्ज कसं करायचं ते आपण इथं पाहणार आहोत. आता तुम्हाला रिचार्ज अकाउंट असा ऑप्शन दिसेल इथं, तर त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचे. रिचार्ज अकाउंटवरती क्लिक केलं की तुम्हाला एंटर अमाऊंट असं दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 15 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत तुम्ही अमाऊंट टाकू शकता. तर आता इथं मी 80 रुपये अमाऊंट टाकलेले आहे. तर 80 रुपये अमाऊंट टाकल्यानंतर पे नाऊवरती क्लिक करायचं. पे नाऊवरती क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला पुढचं पेज दिसेल, मेक ऑनलाईन पेमेंट. तर इथं सुरुवातीला ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी इथं जाऊन इथं त्याच्यासमोर जो चौकोन दिसतोय तिथं टिक करायची आणि त्यानंतर कन्फर्म बटनावरती क्लिक करायचं. तुम्ही कन्फर्म केलं की तुम्हाला पेमेंट डिटेल असा ऑप्शन दिसेल. आता तुम्ही नेहमी काही खरेदी ऑनलाईन करत असाल किंवा मोबाईल रिचार्ज करायचा आहे, टीव्हीचा रिचार्ज, तर तेव्हा जशा पद्धतीने पेमेंट डिटेल्स येतात त्या पद्धतीनेच ह्या पेमेंट डिटेल्स दिसतात. तर तिथं तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, भीम, UPI, तर या सगळ्यांचा तिथं तुम्ही याच्यावरून कोणत्याही याच्यावरून तुम्ही पेमेंट तुमचं करू शकता. पेमेंट झालं की तुमचं अकाउंट रिचार्ज सक्सेसफुल झालं. आता तुम्ही तुमच्या अकाउंटला गेला की तुम्हाला इथं तुमचं अकाउंट बॅलन्स दाखवेल. इथं आम्ही 80 रुपयेचं केलं आहे त्यामुळे आम्हाला अकाउंट बॅलन्स 80 रुपये दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुमचं अकाउंट इथं रिचार्ज होईल. तर यानंतर पुढचा जो भाग आहे 8 आणि तुमचा 7/12 कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहणार आहोत. आता तुम्हाला ज्या गावचा 7/12 काढायचा आहे तर त्या गावची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं भरावी लागेल. आता त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला जिल्हा कोणता आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तालुका कोणता आहे तो निवडायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे तर ते निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं गट नंबर टाकावा लागेल. आता तो गट नंबर कसा टाकायचा आहे तो मी सांगते सुरुवातीला. आता माझा इथं गट नंबर 246/1 आहे. तर मी सुरुवातीच्या कॉलममध्ये इथं मी 246 टाकणार. आणि जो दुसरा कॉलम आहे तर त्याच्यामध्ये बरेच पोड भाग असतील, 246/1, 2, 3. तर माझा 246/1 आहे तर मी 246/1 निवडणार आणि त्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करणार. आता डाउनलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की तुमच्या अकाउंटमधून 15 रुपये कट होणार आहेत, जे तुम्ही मगाशी बॅलन्स केला त्या अकाउंटवरती. तर त्या 80 रुपयांमधून इथं 15 रुपये कट होणार आहेत अशी विचारणा होईल. तर त्यानंतर तुम्ही ओकेवरती क्लिक करायचे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून 15 रुपये कट होतील आणि तुमचा हा 7/12 इथं डाउनलोड होईल. आता हा 7/12 जो आहे तो तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड होणार आहे. त्याच्या खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं डिजिटली स्वाक्षरित QR कोड दिसेल आणि हा जो 7/12 आहे तो तुम्ही कुठेही जाऊन त्याची प्रिंट काढू शकता. त्याचबरोबर कोणत्याही शासकीय कामासाठी तो तुम्ही वापरू शकता. तर शेतकरी बांधवांनो, आपण पाहिला 7/12 कसा काढायचा, त्याच पद्धतीने 8 आणि प्रॉपर्टी कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे बघूया. आता तुम्ही मगाशी ज्या पेजवरती गेला तर त्याच पेजवरती जायचं आणि तुमचा लॉग इन ID, पासवर्ड, त्याचबरोबर कॅपचा टाकायचा आणि लॉग इन करायचं. तर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिजिटली स्वाक्षरित 7/12 हे पेज दिसेल. तर तसंच तुम्हाला इथं वरती डिजिटली साइंड 8 आणि प्रॉपर्टी कार्ड हे दिसेल. आता तुम्हाला डिजिटली साइंड 8 काढायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक करायचं, किंवा तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढायचं असेल तरी डिजिटली साइंड प्रॉपर्टी कार्डवरती क्लिक करायचं. तर इथं क्लिक केल्यानंतर जे 7/12 काढण्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीने माहिती भरली, जिल्हा, तालुका, गाव निवडलं, तसंच तुम्ही 8 साठी निवडायचं आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्ही डाउनलोड करायचे आहेत. तर शेतकरी बांधवांनो, ही होती माहिती 7/12 आणि 8 डिजिटली
सहीचा कशा पद्धतीने डाउनलोड करायचा आणि तोही घर बसल्या। तर याविषयीची आपण माहिती बघितली, ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।